नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर, ज्ञानज्योती एज्युकेशन संस्था पुणे. MPSC, UPSC, बँकिंग अशा प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी ही एक संस्था असून पुणे, यवतमाळ, नाशिक, नागपूर, जालना, देऊळगाव राजा अशा विविध ठिकाणी संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. संस्था गेल्या 9 वर्षापासून कार्यरत असून आपल्याकडे आज अंकित रमेश आंबे पवार, मुक्कामपोट कुदली, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ येथील आमची यशोगाथा असलेला विद्यार्थी आलेला आहे. त्याने 2017 कंबाईन MPSC ग्रेड बी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा यशस्वीरित्या तो पूर्ण झालेला आहे. अंकितने त्याचं अंकित नाव खऱ्या अर्थाने सार्थ केलं असं मी म्हणेल, कारण MPSC ची ही कंबाईंड परीक्षा ग्रेड बीची त्याने अंकित केलेली आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहेच की स्काय इज द लिमिट. कुठल्याही यश जर संपादन करायचं असेल तर स्काय हे लिमिट असतं, आकाश हे लिमिट असतं, आणि आकाशाला गवसणी घालण्याचं काम या अंकित रमेश आंबे पवारनं केलेलं आहे. त्याचं सर्वप्रथम ज्ञानज्योती संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. हॅलो अंकित, कसा आहेस तू? मस्त. कसा वाटतंय आज? ॲक्च्युली हे यशासाठी मी 2 वर्ष थांबलो. हां हां. आणि तुम्हाला आता वर्ड्समध्ये मी सांगू शकत नाही की किती आनंद होतोय वगैरे. हो. ऍक्च्युली मलाच नाही, जो पण MPSC चा विद्यार्थी आहे, हो हो, जो पण प्रयत्न करतो, हो, त्याला यश आल्यावर जसा आनंद होतो तसाच आनंद मलाही आज होतोय. हो, आणि बरं वाटतंय. तो शब्दात आपल्याला वर्णन करता येत नाही आनंद. खूप आनंद होतोय. हो, शब्दात सांगायचं म्हटलं तर तेवढे शब्द कमी पडतील. खरं तर तुझी पार्श्वभूमी अतिशय ग्रामीण भागातली, आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी पण आपण पाहतो की त्यांचंही स्वप्न असतं अधिकारी होण्याचं. मग तू जेव्हा लहानपणापासून कुदली या छोट्याशा गावात राहिला यवतमाळ जिल्ह्यातल्या, मग तू असं काही ठरवलं होतंस का नक्की की तुझी काय म्हणजे मनीषा काय होती? असं नक्की तर मी काही असं ठरवलं नव्हतं की आधीपासूनच MPSC वगैरे करायचं म्हणून. मी काय केलं, माझं ग्रॅज्युएशन नुकतंच कम्प्लीट होत आलं होतं आणि मी ॲक्च्युली स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमुळे माझं अभ्यासाकडे थोडा कळ कमी होता. मग जसं जसं ग्रॅज्युएशन संपत आलं तसं मग घरच्यांना काळजी होतेच ना, प्रत्येक घरच्यांना तसं वाटतंच. तर मग बाबांनी एक दिवस मला विचारलं की आता तू ग्रॅज्युएट पण होतोय, मग काय करणार आहेस, आता पुढे तुला काय करायचं आहे? मग त्यांनीच मला सजेशन केलं की तू MPSC का नाही करत म्हणेस. मग म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर काहीतरी चांगलंच असेल माझ्यासाठी. मग म्हटलं ठीक आहे, मी MPSC चा प्रयत्न करतो. मग MPSC च्या फील्ड मध्ये आलो, मग अभ्यास करायला लागलो, करता करता मग इथपर्यंत आलो आता. यश म्हणजे शेती करणाऱ्या वडिलांपासूनच तुला ही प्रेरणा मिळाली, त्यांनी MPSC परीक्षेची कल्पना तुला सुचवली. खूपच छान. मला असं विचारायचं आहे की तुझं BSc झाल्यानंतर जे तू MPSC परीक्षेच्या तयारीला लागला, तर सर्वसाधारणपणे आपण पाहतो की MPSC चा क्लास लावणे ही एक फॅशन झाली आहे. इतरांच्या पाहून त्यांना क्लास लावला मग मी लावला पाहिजे, आपण मागे नको पडायला तयारी करताना, ही भावना त्यामध्ये असते. तर तुला म्हणजे असं का वाटलं की आता ज्ञानज्योतीचे संचालक प्राध्यापक विशाल बेदूरकर यांचे तुला मार्गदर्शन होतं, संस्थेनेही तुला मदत केलेली आहे, तर तू काय निकष लावला होता क्लास निवडताना? प्रत्येक विद्यार्थ्याने काय निकष लावला पाहिजे असं तुला वाटतं? कारण काय झालंय की पुण्या मुंबईसारख्या शहरात, औरंगाबाद असो, नाशिक असो, प्रत्येक ठिकाणी MPSC UPSC चे क्लासेस झालेले आहेत, तर कुठले निकष तू लावलेस आणि काय लावले जावेत असं तुला वाटतं? मी सर ॲक्च्युली क्लासेसचं वगैरे असं माझं काही नव्हतं. सरांची आणि माझी आधीपासून ओळख होती, पण माझं असं काही नव्हतं की मी ज्ञानज्योतीलाच क्लासेस करावा. मी आधी काय केलं, क्लासेसला भेट दिली.
भेट दिल्यानंतर जे विद्यार्थी आहेत क्लासेसमध्ये शिकतात, मी त्यांना समक्ष भेट दिली, पर्सनली त्यांना जाऊन विचारलं की बाबा क्लासेस कसे आहेत, तुम्हाला शिकवता कसं, तुमच्याकडे त्यांचा अप्रोच कसा आहे, ह्या गोष्टी सगळ्या बघून मग मी क्लास लावायचं ठरवलं. असं माझं काही पर्टिक्युलरली वगैरे नव्हतं की ज्ञानज्योती लावायचं, पण आज मी ज्ञानज्योती लावलंय म्हणून मी आज मला वाटतं मी इथपर्यंत आलो. विशेष काय जाणवलं? बेदुर्गर सरांनी इजेतलं मार्गदर्शन केलं, इतरांचं मार्गदर्शन आणि ज्ञानज्योतीचे बेदुर्गर सर यांचं मार्गदर्शन, तुला असं विशेष फरक काय जाणवला? सरांचं कसं होतं, सर एक टीचर नाही तर एक मित्रासारखे वागायचे, आणि सरांचं असं म्हणणं होतं म्हणजे सर असे एवढे एक फ्रेंडली ॲटमॉस्फिअर सरांनी ठेवला की कधी असं जाणवलं नाही की ते मला टीचर आहेत आणि मी त्यांचा स्टुडंट आहे. ते मला म्हणायचे तुला काही अडचण आली कधी आली तर तू मला बिंदास कॉल कर किंवा मेसेज कर, मी त्याचा रिप्लाय नक्कीच देईल. कुठली परीक्षा असली म्हणजे आपलं आयुष्य देखील एक परीक्षाच आहे, ओके, नाही की आपण नियोजन खूप महत्त्वाचं असतं, मग त्यामध्ये परीक्षेचं वेळापत्रक तयार करणं, अभ्यासाचं वेळापत्रक, तुझी जीवनशैली, तुझ्या झोपेतनं उठण्याचे टायमिंग, तुझ्या झोपण्याचे टायमिंग, तुझा आहार, तुझं आरोग्य, तुझ्या कुटुंबातील जबाबदारी आहे, कारण तू एक वयात असले आलेला एक युवक तू होताच म्हणजे तयारी करताना, या सगळ्या गोष्टी सांभाळून तू हे अभ्यासाची तुझी पद्धत कशी होती आणि त्यात तुला काही अडचणी आल्या, त्यातनं मार्ग तू कसा काढलास? मी सगळ्यात अगोदर जे बेसिक पुस्तक असतात शालेय पाठ्यपुस्तकं मी तिथनं सुरुवात केली एमपीएससीसाठी, कारण की तो पाया असतो एमपीएससीचा, आणि चांगले 6-7 महिने मी नंबर ऑफ रिपिटेशन त्यांना वाचत होतो. मग मला थोडं थोडं कळायला लागलं की एमपीएससी फील्ड काय असते, नक्की अभ्यास कसा करायचा, स्ट्रॅटेजी कशी ठेवायची, काही अडचण आल्या तर मी विशाल सरांना भेटायचोच, त्यांच्याशी चर्चा करायचोच, मग ते मला सांगायचे. मग अगोदर मी बेसिक वाचलं, त्यानंतर मग मोठ्या पुस्तकांकडे गेलो आणि सर्वसाधारणपणे एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग किंवा पोलीस उपनिरीक्षक या ज्या परीक्षा असतात ना, याचा सातत्य खूप महत्त्वाचं असतं अभ्यास करताना, चिकाटी, जिद्द, तुमचं कॉन्सन्ट्रेशन देखील महत्त्वाचं असतं, आणि सर्व आपले दैनंदिन जीवनातले ताणतणाव, आपली दैनंदिन जीवनशैली, रुटीन तुझं प्रत्येकाचंच, हे सांभाळत ह्याचं समायोजन करत तुम्हाला अभ्यास करावा लागतो. यात तुमचं मानसिक अवस्थाही जपावी लागते, तब्येतही सांभाळावी लागते. मग या पूर्ण तुझ्या अभ्यासाच्या कार्यपद्धतीमध्ये कधी कधी असं वाटलं की नाउमेद झालो आहे, आपण या पूर्ण स्पर्धेच्या जगामध्ये किती तरुण जाऊ, पदोपदी स्पर्धा आहे, अनेक विद्यार्थी परीक्षा देतात माझ्यासारखे, तर तू कसं म्हणजे विचार केला या गोष्टीचा? सर, एम पी एस सी करायचं म्हटलं तर ताणतणाव येणारच, कारण की असं म्हणतात प्रत्येक दिवस आपला नसतो. मी त्या एक दिवसासाठी वाट बघितली आणि राहिला प्रश्न प्रेशरचा, अप्स अँड डाऊन्स होतच राहिले कंटिन्युअस, पण मला चांगले रूम पार्टनर्स मिळाले आणि मग जेव्हा मला प्रेशर यायचा मी त्यांच्याशी चर्चा करायचो, मग ते मला, आणि ते पण कसं एम पी एस सी करणारे होते सगळे, तर मग ते सांगायचे, गायडन्स करायचे, मदत करायचे, आणि सर होते, सरांशी चर्चा करायचो, आई वडील होते, वडिलांशी, आईशी बोललं की थोडं मन हलकं व्हायचं, कधी कधी मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बघायचो यूट्यूबचा, आता इंटरनेटचा जमाना असल्यामुळे मला बराचसा फायदा झाला तिकडनं, यामुळे प्रेशर थोडंसं लूज व्हायचं माझं त्याच्यामुळे. म्हणजे जरी समजा कधी क्षणभर तुझ्या मनात नकारात्मक विचार आला, नाउमेद झाला, तर या गोष्टींची तुला मदत झाली आणि त्यातनं तुझं पाऊल हे पुढे पडत गेलं. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातले असतात, त्यांना हुशारी असते, महत्त्वाकांक्षा असते, एम पी एस सी, यू पी एस सी पास होऊन एक अधिकारी व्हायचं स्वप्न देखील त्यांच्या मनात असतं, पण सपोर्ट कोणाचा नसतो, ते सुद्धा कधी कधी नाउमेद होतात. आता तू कुदलीसारख्या गावात ना आले छोट्याशा, असे अनेक विद्यार्थी तुझ्यासारखे आहेत की पुण्या मुंबईसारख्या शहरात येऊन राहायचं कुठं, क्लास कोणता लावायचा, अभ्यास कसा करायचा, आपल्याला चांगले मित्र तर मिळतील ना, आणि या सर्व गोष्टीतनं पुढे जाऊन आपण यशस्वी होऊ का परीक्षेत अशी शंका, भीती पण असते त्यांच्या मनात कधी कधी. असे विद्यार्थी तूही तुझ्या गावात पाहिले असतील, महाराष्ट्रातल्या अनेक खेडेगावात पाहिले असतील, किंवा तुझ्या हॉस्टेलला तू राहत असताना तुझे रूम पार्टनरसुद्धा तसे असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता तू यशस्वी झालायस, यश अंकित केलंयस, तू काय सांगशील?
सर कंडिशन कसं असतं, मॅटर करत नाही या गोष्टी. आपण 10वीला काय होतो, 12वीला काय होतं, जरी आपण तिकडे हुशार असलो, गुणवत्ता आपल्या अंगात असेल, पण एम पी एस सीचं कसं आहे सर, जो टॉपर असतो आणि जो शेवटी आलेला असतो त्या सगळ्यांना अभ्यास करावाच लागतं आणि यश सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी खूप मेहनत करावं लागते. आणि असं काही नाही आहे की मोठ्या शहरांमध्येच तुम्ही क्लासेस करायला हवा, तुम्ही गावात असूनही क्लासेस करू शकता, थोडंफार कामही करू शकता, काम करून अभ्यासासाठी वेळ काढू शकता आणि तसं अभ्यास करून यश मिळेलच. एवढंच की थोडंसं अजून जास्त वेळ लागेल, पण निश्चितच यश मिळेल. आता प्रशासनामध्ये मी असे काही अधिकारी पाहत असतो, मनीषा म्हैसकर पाटणकर म्हणा, विश्वास नांगरे पाटील, अशा अधिकाऱ्यांच्या यशोगाथा आपण पेपरला वाचतो, कधी दूरदर्शनवर मुलाखती पाहतो, कधी आकाशवाणीला मुलाखती ऐकतो, कधी आपण विचार ऐकतो अशा यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांचे. तुझ्या असं कुणी एखादी व्यक्ती आहे का, आदर्श व्यक्ती, आणि ती का? माझे आदर्श व्यक्ती शिवदीप लांडे सर आहेत. ते एक आय पी एस अधिकारी आहेत. मी त्यांच्या पर्सनॅलिटीला म्हणजे खूप मोठा मी त्यांचा फॅन आहे. त्यांचे काम करण्याची पद्धत, त्यांची काम करण्याची शैली वगैरे ह्या गोष्टींना मी त्यांच्या हे झालो आहे, ते माझ्यासाठी एक आदर्श आहेत. तू फॉलो करतोस त्यांना? अच्छा अच्छा. आणि जसं तू म्हणालास की आता तुझ्या घराकडे येतो परत कुटुंबाकडे, की शेती हा तुमचा व्यवसाय वडिलांचा, मग तुला ये असं कधी त्यांना गरज पडायची का की आपला मुलगा अंकित आता स्पर्धात्मक परीक्षांचं मार्गदर्शन करतोय, पण तू आता घरात एकुलता एक मुलगा आहेस, लहान बहीण आहे, ती पण एम एस सी करते, पण शेती व्यवसायामध्ये त्यांना शेती करताना जर कधी अडचण आली, एखादा प्रॉब्लेम आला, की मनुष्यबळ कमी पडलं घरातलं, तर अशा वेळेस तुला त्यांनी कधी बोलवलं का, अभ्यास सोडून थोडी मदत करायला 2 दिवस ये, किंवा तू सतावून गेलास का, हे उत्सुकता म्हणून विचारलं. नाही असं कधी झालं नाही. त्यांनी मला असं जाणवलं नाही कधी की आपली घरची कंडिशन अशी आहे, आपण आपलं बॅकग्राऊंड शेती आहे वगैरे. त्यांनी मला जे गोष्टी हव्या आहे, जे गोष्टी पाहिजेत सगळ्या पुरवल्या. असं मला कधी जाणवलं नाही की मला ह्या गोष्टीची कमतरता आहे वगैरे वगैरे. आणि हालांकी बघा ना, आता माझी बहीण एम एस सी करते, तर आमच्या दोघांमध्ये असं काही भेदभाव ठेवला नाही त्यांनी की मुलगा शिकतोय मुलीला नाही शिकवायचं. अच्छा. तर मग मला वाटतं की खूप केलं मला माझ्यासाठी त्यांनी. एकूण सपोर्ट त्यांचा चांगला होता तुला, म्हणजे जरी ते शेतीमधले एक व्यावसायिक असले, म्हणजे घरी जरी एक शेतकरी कुटुंबाचं वातावरण असलं, तरी त्यांनी तुम्हाला मदत चांगली केली. म्हणजे मला असं त्यांनी कधी जाणू दिलं नाही की आपलं बॅकग्राऊंड शेती आहे, आपल्यावर किती बर्डन असतं. आता साहजिकच आहे, मी एक विदर्भाचा मुलगा असल्यामुळे शेती फक्त पावसावर अवलंबून असते, तर कधी कधी पाऊस पडतो कधी नाही पडत, पण त्यांनी मला असं कधी जाणू दिलं नाही की तू कर, तू अभ्यास करतोय ना, तू कर, तुला ज्या गोष्टी पाहिजे आम्ही पुरवतो. आता तू जसं मगाशी उल्लेख केला की स्पोर्ट्स कोट्यातनं तुझी निवड झालेली आहे, आणि त्यात देखील स्पर्धा ही खूपच असेल, कारण तुझ्यासारखे अनेक स्पोर्ट कोट्यासाठी अनेक खेळाडू प्रयत्न करत असतील. तू क्रिकेटमध्ये म्हणजे तुझं करिअर केलं, क्रीडा करिअर म्हणेन मी, ते करताना तिथे तुला कष्ट घ्यावे लागले, तुझं कौशल्य तिथे वापरावं लागलं, तर क्रिकेट खेळतानाचं जे तुझं कौशल्य होतं, जे कष्ट होते, त्याचा अभ्यास करताना शी कसं जोड लावली तू, किंवा काही तुलनात्मक फायदा झाला का? मी सांगेल त्याचा निश्चितच मला फायदा झाला. कारण की क्रिकेट खेळताना एक सिच्युएशन आपली असते की कधी आपली बॅटिंग असते, कधी बॉलिंग असते, कधी बॉलिंग करताना प्रेशर असतो, पुढचा जो बॅट्समन असतो तो षटकार चौकार मारत असतो, मग आपल्यावर बर्डन येतं, प्रेशर येतं, मग अशा वेळेस काय करायचं, पेशन्स कसे ठेवायचे. जसं मी आधी उल्लेख केला की प्रत्येक दिवस आपला नसतो, पण एक दिवस निश्चित आपला असतो. तसंच मी तिकडचं जे माझं स्पोर्ट्सचं जे मला नॉलेज होतं किंवा एक्सपिरियन्स होतं, मी ते इकडे अभ्यास करताना युटिलाइज केला. जसं मी तिकडे प्रॅक्टिस करताना सतत 10 तास, 8 तास, 5 तास, 3 तास, जे काही वेळ मिळतो तसं प्रॅक्टिस करायचो, तसंच मी इकडेही प्रॅक्टिस केलं. जे म्हणतात ना, मॅचच्या अगोदर तुम्ही प्रॅक्टिस करा, मग मॅथ्सला तुम्हाला टेन्शन राहत नाही, तसंच मी अभ्यास करताना सराव प्रश्नपत्रिका वगैरे सोडवले,
ज्याच्याने मला एक्झाममध्ये खूप फायदा मिळाला. जसं तू आत्ता म्हणालास की एक दिवस हा आपला असतोच, यातनं ये तुझा आत्मविश्वास दिसतोच मला. प्रयत्न करता करता कधी कधी माणूस जर खचला तर त्याला म्हणजे असं उद्वेगसुद्धा येतो, नैराश्य येतं, आणि कधी कधी तो म्हणू शकतो की हे माझ्या नशिबातच नाही, नको नाथ सोडून देऊ. पण प्रयत्नांना जर नशिबाची जोड असेल तर निश्चितपणे आपण यशाकडे जाऊ शकतो, यशाचं शिखर गाठू शकतो. तुला काय वाटतं, तू मानतो का नशीब नियती याबद्दल काय मत आहे तुझं? हो सर, मी नक्कीच नशिबाला मानतो, पण फक्त आपण नशिबाच्या भरवशात बसलं तर नाही होणार, आपल्याला त्याच्यासाठी मेहनत करावं लागेल. फक्त आपण म्हणतो की हा माझं नशीब आहे, मी सगळं चांगलं होईल असं होणार नाही. जोपर्यंत आपण मेहनत करत नाही, शांततेच्या काळात आपण घाम गाळत नाही, तोपर्यंत नशीबही आपला साथ देणार नाही. अच्छा अच्छा. आणि जेव्हा तुझा निकाल लागला होता तर तुझी भावना काय होती? भावना, मी अत्यंत खुश होतो सर, कारण की 2 वर्ष मी मेहनत केलं होतं आणि ज्या परीक्षेसाठी मी अभ्यास करत होतो, मेहनत करत होतो, शेवटी मला ते यश मिळालं. मला वाटतं ते दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुझे झाले, पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये जरी झालं असलं तर आता हे जी गोष्ट आहे ना की प्रत्येकालाच पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळतं असं नाही, कारण खूप यामध्ये मोठं म्हणजे एखाद्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं. तू यशस्वी झालेलाच आहेस, आणि घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या, मित्रांच्या प्रतिक्रिया काय होत्या? सर, मी पहिल्या अटेम्प्टला अपयश झालो, तर आणि अगदी 5 मार्कांनी म्हणजे नॉमिनल पण झालं काय, मी खूप असं बर्डन घेतल्यासारखं झालं, कारण की अपयशाची सवय नव्हती. मग अपयश ही यशाची पहिली पायरी, पहिली पायरी निश्चितच. तर मग मला समजत नव्हतं काय करायला हवं. मग माझे रूम पार्टनर्स होते, ते सांगायचे की ठीक आहे बाबा, तू पहिल्या प्रयत्नात तू इथपर्यंत आला आहे, काही काही मुलं तर अजून कुठंच नाही आहे. ठीक आहे होतं, पण तरी थोडंसं मन असं जड पडल्यासारखं होतं. मग मी आई वडिलांशी बोललो, मग आई वडिलांनी माझी समजूत काढली, हे बघ म्हणे, हे स्पर्धा परीक्षा आहे म्हणे, रोजच काही ना काही होतच म्हणे, आणि प्रत्येक वेळेस आपणच जिंकायला पाहिजे असं नसतं ना म्हणे. मग त्यांनी बऱ्याच मला सपोर्ट केला, मला पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या, आणि तिथनं मग मी पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागलो आणि आज यश मिळवलं. तुझं आता प्रशिक्षण व्हायचं आहे म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी, हे प्रशिक्षण झाल्यानंतर तू सेवेमध्ये तुझे होशीलच, पण पोलीस उपनिरीक्षक म्हणून आपल्याला जेव्हा काम करायचं प्रत्यक्षामध्ये, तेव्हा एक जबाबदारीची जाणीव, आपली कुवत, मनाची संवेदनशीलता, तर आपल्या समाजात काम करायचे, दैनंदिन पद्धतीचे काम करत असताना शेवटी समाजाला तोंड द्यायचे, समाजाचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, मग अशा प्रसंगी म्हणजे तुझे याबद्दल काय मत आहे की मनाची संवेदनशीलता, नंतर समाजाबद्दलची जबाबदारी, याचं समायोजन तू कसं करशील, म्हणजे तुझा काय विचार काय आहेत याबद्दलचा, एक यशस्वी पोलीस उपनिरीक्षक होण्याच्या दृष्टीने विचारतो. आता पोलीस उपनिरीक्षक जे जॉब पोस्ट आहे ते ऍक्च्युली जनतेशी रिलेटेड, म्हणजे आम्हाला अनेक मोहनच्या पायऱ्या देखील तिथे असतात, तर आपल्याला ते सुद्धा समायोजन करताना आपल्याला यशस्वी होण्यासाठी कसं तू म्हणजे काय विचार करशील त्याबद्दल? आता आमचं काम असं आहे की आम्हाला लोकांकडे जाऊन लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आम्हाला मिटवण्याचं हे काम असतं. तर मग त्याच्यासाठी ऑब्विसली पेशन्स हवे, कारण की प्रत्येक व्यक्ती जो भेटतो तो चांगलाच असेल असं नाहीये. कोणाला राग असतो, कोणाचं फ्रस्ट्रेशन काढायला जागा मिळत नाही, तर मग सगळ्या गोष्टी आम्हाला हँडल करून योग्य पद्धतीनं त्याच्यावर आम्ही हे करू. खाली जनतेचं प्रेशर असतं व आपल्या अधिकाऱ्यांचं प्रेशर असतं, त्या मधोमध आपण असतो आणि आपलं सँडविच होऊन न देता दोन्हीच्या मध्ये आपलं चांगलं कामही आपण केलं पाहिजे याची जाणीव ठेवून ह्या गोष्टी कराव्या लागतात. अंकित, तुझं पुनश्च एकदा अभिनंदन. धन्यवाद. खूप छान वाटलं, म्हणजे तू एक यशोगाथा आहेच आहे, आणि जसं म्हणजे ज्ञानज्योती एज्युकेशन संस्थेचे संचालक प्राचार्य विशाल बेरूरकर सर यांनी तुला बहुमोल मार्गदर्शन केलं, एक मार्गदर्शक म्हणून नव्हे एक मित्र म्हणून त्यांचा तुला जास्त फायदा झाला, आणि सर स्वतः एक तज्ज्ञ आहेत, स्वतः वित्त आणि लेखा अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनामध्ये, तर त्यांनी जे तुला एकूण जे मार्गदर्शन केलं त्याचे फलित आहे असं आपण म्हणूयात, आणि तुला भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. आज तू
ज्ञानज्योती संस्थेमध्ये तुझे बहुमोल विचार आम्हाला सांगितलेत, आणि हे विचार आमच्याकडे जे विद्यार्थी येतात त्यांना निश्चितच उपयोगी ठरतील असं मला वाटतं, आणि तेसुद्धा भविष्यातील अधिकारी होण्याचं स्वप्न तुझ्या अंकित नावाप्रमाणे अंकित करायचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. धन्यवाद आणि शुभेच्छा.